Hello friends, in magnetism, yesterday we have seen what is meant by magnets or what are the types of magnets. Magnets are available in various types such as bar magnet, disc magnet, needle magnets. Now, today we will start what is meant by magnetic intensity, bar magnet, axis and magnetic length and equator. What is the magnetic intensity? जसं लाईटची इंटेन्सिटी आहे, फोकसिंग पॉवर, तसं मॅग्नेटची अट्रॅक्ट करण्याची पात्रता म्हणायचं मॅग्नेटिक इंटेन्सिटी. द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट अ पॉइंट, एका पॉइंट, ठराविक पॉइंट कडे मॅग्नेट अट्रॅक्ट करेल त्या पॉइंटची क्षमता, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट अ पॉइंट इज कॉल्ड ऍज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. इट इज डिनोटेड बाय एच, तसं सिम्बॉल आहे एच नोटेशन. And its SI unit is Weber, WB म्हणा किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर, वेबर पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट बार मॅग्नेट पण म्हणायचं, बार मीन्स रॉड म्हणतो आपण. एका रॉड मध्ये नॉर्थ आणि साऊथ पोल असे दोन पोल असतात. एक बार मॅग्नेट इट कंटेन्स टू पोल्स, नॉर्थ अँड साऊथ पोल्स. बार मॅग्नेट काय? मॅग्नेट इन द शेप ऑफ बार हॅव्हिंग टू पोल्स. एक ठराविक बार शेप आहे, त्यामध्ये दोन पोल्स आहेत, नॉर्थ आणि साऊथ पोल्स. ऑफ इक्वल अँड अपोजिट पोल्स, इक्वल मॅग्नेट्यूड आहे पण अपोजिट पोल्स आहेत. जसं की इथं एन पोल आहे, इथं एस पोल आहे, एन अँड एस पोल. एन पोल वर त्याची पोल स्ट्रेंथ आपण बघणार आहोत. दिस इज एन पोल आणि हा पॉइंट झाला मॅग्नेटिक इंटेन्सिटी. इथं आहे एस पोल. पोल स्ट्रेंथ सेपरेटेड बाय अ सर्टन डिस्टन्स, त्या दोघांमध्ये अंतर आहे काही ना काही, हा डिस्टन्स आहे, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ. टू एल दाखवतो, टू एल इज कॉल्ड ऍज बार मॅग्नेट, इज कॉल्ड ऍज बार मॅग्नेट. बार मॅग्नेट डेफिनेशन पहा, अ मॅग्नेट इट कंटेन्स टू हॅव्हिंग टू पोल्स विथ अ इक्वल मॅग्नेट्यूड अँड अपोजिट विथ अ पोल स्ट्रेंथ सेपरेटेड बाय अ सर्टन डिस्टन्स इज कॉल्ड ऍज बार मॅग्नेट. आणि इथं सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे बार मॅग्नेटचं, इथं फिगर म्हणू आपण त्याला, फिगर पॉइंट. इथं मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे एन, एन पोल, एस पोल. एन, एन पोलच्या ठिकाणी प्लस क्यू एम आहे, एस च्या ठिकाणी मायनस क्यू एम आहे. या दोन पॉइंट मध्ये जाणाऱ्या लाईनला आपण ऍक्सिस म्हणतो. आणि दोन दोन पॉइंट किंवा दोन पोल डिवाइड करेल त्याला म्हणायचं इक्वेटर. आणि या पॉइंट पासून या पॉइंट पॉइंटचं अंतर आहे टू एल, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ. हे आहे टू एल मॅग्नेटिक लेंथ. नेक्स्ट इज पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ कोणा म्हणायचं? स्ट्रेंथ मीन्स पॉवर, युनिटी म्हणतो. अ बार मॅग्नेट हॅव्हिंग टू पोल्स, त्याला दोन पोल्स आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. नॉर्थ पोल वर मॅग्नेट्यूड आहे प्लस क्यू एम, साऊथ पोल वर मायनस क्यू एम. द प्लस क्यू एम अँड मायनस क्यू एम नियर द नॉर्थ अँड साऊथ पोल्स इज कॉल्ड ऍज पोल स्ट्रेंथ. इट इज डिनोटेड बाय क्यू एम, इट इज डिनोटेड बाय क्यू एम. अँड इट्स एसआय युनिट इज अँपियर मीटर, इट्स एसआय युनिट इज अँपियर मीटर. ऍक्सिस, ऍक्सिस कोणा म्हणायचं? इट इज द लाईन पासिंग थ्रू द थ्रू बोथ द पोल्स, बोथ द पोल्स ऑफ अ बार मॅग्नेट इज कॉल्ड ऍज ऍक्सिस, इज कॉल्ड ऍज ऍक्सिस. ऍक्सिस आपण इथे पाहू शकतो, इज कॉल्ड ऍज ऍक्सिस. इक्वेटर, अ लाईन पासिंग थ्रू. इक्वेटर कोणा म्हणायचं बघा, दोन पोल ज्यापासून डिवाइड केले जातात, दोन पोल डिवाइड करतात, त्याला म्हणायचं नॉर्थ आणि साऊथ सेपरेट करणे, त्याला म्हणायचं इक्वेटर. इक्वेटर इट इज द लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ बार मॅग्नेट, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ बार मॅग्नेट. अँड परपेंडिक्युलर येते ऍक्सिसला, अँड परपेंडिक्युलर टू इट्स ऍक्सिस. बघा ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे, हा ऍक्सिस असा आहे आणि याला परपेंडिक्युलर आहे, त्याला म्हणायचं इक्वेटर. हे झालं ऍक्सिस, इक्वेटर अँड ऍक्सिस इज कॉल्ड ऍज इक्वेटर. अँड नेक्स्ट आहे मॅग्नेटिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ कोणा म्हणतो आपण? क्यू, बघा प्लस क्यू एम म्हणजे एन पोलचा पॉइंट आणि एस पोलचा सेंटरचा पॉइंट, ह्या दोघांचा डिस्टन्स. इथून इथपर्यंत डिस्टन्स तर म्हणायचं जिओमेट्रिकल और जिओग्राफिकल लेंथ, याला म्हणायचं जिओग्राफिकल लेंथ और जिओमेट्रिकल लेंथ. ही झाली फक्त मॅग्नेटिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ इट इज द डिस्टन्स
बिटवीन टू पोल्स ऑफ अ बार मैग्नेट और मैग्नेट फक्त मैग्नेट बनते चलते इट इज द डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ अ मैग्नेट इज कॉल्ड एज मैग्नेटिक लेंथ एंड मैग्नेटिक लेंथ 2L असते एंड मैग्नेटिक लेंथ 2L बरोबर 5/6 into geometric length.